टेपच्या डबीमधला छोटासा जनरेटर बनवण्याची कृती आपण बघूया. यासाठी आपल्याला लागेल इन्सुलेशन असलेली तांब्याची तार, शक्तिशाली निओडायमियमचे चुंबक, LED आणि टेपची डबी. ही आहे प्लंबर वापरतो ती टेफ्लॉनच्या टेपची डबी. जेव्हा टेफ्लॉनची टेप वापरून संपते तेव्हा आपल्याला एक प्लास्टिकचं असं रिकामं रिळ मिळतं. या रिळावर आता आपल्याला कॉपरची कॉईल तयार करायची. 35 गेजची इन्सुलेशन असलेली तांब्याची तार घ्या आणि त्याचे 800 वेढे या रिळाभोवती घ्या. कॉईलच्या दोन्ही टोकांचे इन्सुलेशन खरवडून काढून टाका आणि त्या टोकांना एक LED गुंडाळून घ्या. ही झाली तुमची कॉपर कॉईलची असेंब्ली तयार. आता एका लाकडाच्या काडीमध्ये एक छोटासा स्पंजचा तुकडा घालून घ्या आणि त्या स्पंजच्या दोन्ही बाजूंना दोन शक्तिशाली निओडायमियमचे चुंबक चिकटवून घ्या. दोन छोटे स्ट्रॉचे तुकडे घेऊन ते चुंबकांच्या दोन्ही बाजूंनी घाला. हे तुकडे स्टॉपरचं काम करणार आहे. डबीच्या वरच्या केसच्या व्यासावर दोन पेपरपिना सेलोटेप वापरून चिकटवून घ्या. ह्या पेपरपिना बेअरिंगचं काम करणार आहेत. आता चुंबकांची काडी ह्या दोन पेपरपिनांच्या बेअरिंगमध्ये बसवून टाका म्हणजे गोल फिरणारी चुंबकांची असेंब्ली तयार होईल. आता ही चुंबक असलेली वरची केस कॉपर कॉईलच्या रिळामध्ये अशी बसवून टाका की झालं तुमचा जनरेटर तयार. आता जेव्हा बोटांनी आपण चुंबक असलेली काडी गोल फिरू तेव्हा फिरणारा चुंबकीय बल तयार होईल, त्यामुळे कॉपर कॉईलमध्ये थोडा करंट तयार होईल आणि त्यामुळे LED कसा लागतोय बघा. आहे की नाही खिशात ठेवण्याजोगा छोटासा जनरेटर.